नमस्कार, मी सौ नेहा नितीन खरे. पूर्वी बायका मोठे उखाणे घेत, त्याला जानपद असं म्हटलं जाईल. त्या आधारावरच मी एक उखाणा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, तो तुमच्या सगळ्यांसाठी मी घेते. मैत्रिणी म्हणाल्या चलतेस का गं शॉपिंगला? मी म्हटलं नको गं बाई, शॉपिंगची मुळीच आवड नाही मला. बळजबरी म्हणाल्या चल चल, जबरदस्ती चढवली मी पायात चप्पल. उगाच खर्च नको म्हणून पाकिट मी रिकामच घेतलं. पण हळूच पर्समध्ये मी क्रेडिट कार्ड टाकलं. आता शॉपिंग म्हटलं की लक्ष्मी रोड, लक्ष्मी रोड म्हटलं की गाडगीळ सराफ, गाडगीळ सराफांकडे घेतलं मंगळसूत्र मी 4 तोड्यांचं आणि दुकान गाठलं चितळ्यांचं. चितळ्यांकडे घेतली बाकरवडी आणि स्वामिनीच्या दिशेने वळवली गाडी. स्वामिनीत घेतली मी पैठणी आणि तुळशीबागेत गेले घेण्यासाठी फणी. तुळशीबागेत घेतली फणी, टिकल्या कानातले वेल, तेवढ्यात आठवला लुंकडचा सेल. बाई बाई, लुंकडच्या सेलमध्ये काय ती गर्दी. म्हटलं उरकून घ्यावी वामातली खरेदी. वामात खरेदी मुळीच नाही केली मी फार. 2 टॉप 1 पॅन्ट कुर्ते घेतले फक्त 4. आता मात्र पोटात व्हायला लागली काव काव. बेडेकर मिसळीवर मारला चांगलाच ताव. क्रेडिट कार्डचं लिमिट संपलं आणि घर मला गाठावं लागलं. नितीनराव म्हणाले राणी झालं का ग मनाजोक्त शॉपिंग. मी म्हटलं कुठलं हो, तनिष्क मधनं घ्यायची राहिली की डायमंड रिंग.